आहोत आणि तुम्ही ऑगस्टमध्ये इथे आलाय आणि तुम्ही ऑलरेडी एक बिझनेस सेटअप केलेला आहे इथे. तुमच्याकडे क्लायंट्स पण आलेले आहेत भरपूर, तर तुम्ही थोडं सांगू शकता की बिझनेस स्टार्ट कर, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात ते कॅनडामध्ये कसं आहे कम्पेअर टू आपल्या देशात इंडियामध्ये भारतात? या एक्झॅक्टली कसं आहे की इथं आल्यानंतर फर्स्ट मेन थिंग आहे की इथली सगळी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं. सी बिझनेस स्टार्ट करणं इट इज नॉट दॅट मच इझी ॲज मीन्स टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण आपल्याला इथलं वर्किंग कल्चर माहीत पाहिजे, आपल्याला इथली टेक्नॉलॉजी माहीत पाहिजे, काय टेक्नॉलॉजीने हे लोक काय काम करतात कसं करतात, त्यासाठी तुमचं सर्वे फार स्ट्रॉंग पाहिजे. सर्वे फार स्ट्रॉंग झाल्यानंतर मग तुम्ही स्वतःला अनालाइज करा की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि त्याच्यानंतर देन वी कॅन सेटअप द बिझनेस, वी कॅन सेटअप एनिथिंग. आणि मेनली इथं जी गव्हर्नमेंटची प्रोसिजर आहे दॅट इज सो नाईस. मीन्स मला तर माझा बिझनेस रजिस्टर करण्यासाठी मला बसनं जायला आणि यायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ गेला खरं तर, अदरवाईज आणि नो फीज ॲट ऑल. एक मला काही पैसे द्यायचे नाही, काही द्यायचे नाही, जे काही पैसे गेले ते अकाउंटंटलाच गेले माझे. ॲक्च्युली अकाउंटंटकडून सगळं तयार करून घेण्यासाठी जे काही त्याला कन्सल्टन्सी फी दिली तेच माझे फक्त एक्सपेंडिचर आहे, अदरवाईज लायसनिंगसाठी नो फीज. इट्स टोटली फ्री आणि इट्स व्हेरी इझी, बट डुईंग बिझनेस इट्स टफ. टफ पॉईंट ॲज पर ॲज पॉईंट ऑफ व्ह्यू इंडियन सिनारिओ अँड कॅनडियन सिनारिओ. सो जर आपण इथलं जर आपण ॲडॉप्ट करत असेल आणि इथल्या पद्धतीने आपण काम करायला तयार असेल तर इट्स इझी अँड वी कॅन डू एनिथिंग. बिकॉज आता मी चालू केलं आहे, माझे 3 साईट्स चालू आहेत इथं आणि वी आर डुईंग ग्रेट. ओके, वी आर गेनिंग ऑल्सो ग्रेट. ओके, सो इट्स गुड. आणि गव्हर्नमेंटचे बरेचसे गव्हर्नमेंटचे फंड्स गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आर देअर. जर लोन हवं असेल तर 1-2% इंटरेस्टमध्ये लोन मिळतं आहे. गव्हर्नमेंट ग्रँट्स आहेत, गव्हर्नमेंट फाउंडेशन्स आहेत, एव्हरीथिंग इज हिअर टू सपोर्ट यू ॲट एनी पॉईंट ऑफ युअर बिझनेस. सो मला तर असं काही वाटलेलं नाही आहे, फक्त एकच नक्की की इथलं सगळ्याच गोष्टी आपल्याला पहिल्यांदा अडॉप्ट कराव्या लागतील, दॅट्स इट. ते जर आपण करू शकलो आपला माइंडसेट जो काही आहे, जो इगो ॲटिट्यूड आणि जो माइंडसेट आहे तो आपण जर तो राखून ठेवला तिथंच तर आपण इथं फार छान काहीतरी करू शकतो. आणि कारण इथं बरीच उदाहरणं आहेत मी जी पाहिली आहेत, इंडियन लोक इथं येऊन आज टोरांटोमध्ये दे आर डुईंग ग्रेट, द बिग बिझनेसमॅन सो हिअर, नाईस. थँक्यू संताजी, तुम्हाला भेटून फार छान वाटलं, तुझी फार इन्स्पिरेशनल स्टोरी आहे इथे. आम्ही पण मोटिवेट झालो आहे, तर थँक्यू.